इतर राज्यातील भौगोलिक आणि कोरोनाची परिस्थिती महाराष्ट्रापेक्षा वेगळी आहे, त्यामुळे मुख्यमंत्र्यांशी बोलून ई पासबाबत निर्णय घेणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. जम्बो हॉस्पिटलच्या उद्घाटनानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. माझं तमाम पुणेकरांना, विशेषतः पिंपरी चिंचवड आणि पुणेकरांना आव्हान आहे. इथं महापौर पण आहेत आणि सर्वांनाच आव्हान आहे. आज 1.5 दिवसाच्या गणपतीचं विसर्जन होतं आहे. प्रत्येकाने आपल्या आपल्या घरातच त्याचं विसर्जन करावं. राज्य सरकारने सुरुवातीला सगळ्यांना विनंती केलेली होती. काही जणांनी घरातच तो गणपती ठेवला, काही ठिकाणी ते डोनेट पण त्या ठिकाणी करू शकतात, तशाही पद्धतीनं करता येतं. पण माझी विनंती आहे, कुणाच्याही भावना दुखवण्याचं ह्याच्यामध्ये कुणाचाही हेतू नाही आहे. आपण जसं मगाशी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, आजपर्यंत साथ दिलेली आहे. मार्चपासून आजपर्यंत सगळे वेगवेगळे सण आले, त्याच्यामध्ये सगळ्यांनीच आपल्या उत्साहाला थोडी मुरड घातली आणि मदत केली. कुठंही काही भावनिक मुद्दा तिथं पुढं आणलेला नाही आहे. त्याच्यामुळं आजच्या 1.5 दिवसाचं गणपतीचं विसर्जन देखील आमची पोलीस यंत्रणा असेल, आमचं PMC असेल, PCMC असेल, राज्य सरकारचे आमचे जिल्हाधिकारी असतील, सगळीकडंच सगळ्यांनी तशा पद्धतीनं विसर्जन करावं अशी माझी विनंती आहे. ई पासेसच्या बाबतीत तुमच्या वाचनात आलं असेल की राज्याच्या गृहमंत्र्यांनी सांगितलं की आम्ही मुख्यमंत्र्यांशी बोलून निर्णय घेऊ. आत्ताच मी हा कार्यक्रम संपल्यानंतर मुंबईला निघालेलो आहे. मी उद्या मुंबईमध्ये मुख्यमंत्र्यांशी बोलीन. शेवटी केंद्र सरकार त्यांच्या परीनं देशाला डोळ्यासमोर ठेवून निर्णय घेतं. राज्यातल्या प्रमुखांना राज्यातली परिस्थिती लक्षामध्ये घेऊन निर्णय त्या ठिकाणी घ्यावे लागतात. प्रत्येक केंद्रशासित आणि बाकीच्या वेगवेगळ्या राज्यामध्ये परिस्थिती भौगोलिक पण वेगळी आहे आणि कोरोनाची पण वेगळी आहे. त्याच्यामुळं मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून ह्याच्यातनं योग्य अशा प्रकारचा मार्ग काढला जाईल. अरे कशाचा दाऊद दाऊद करत बसला, त्याच्यामध्ये काहीतरी कोणतरी TV ते दाखवतं. आता काल दाखवलं की पाकिस्तान म्हणाला दाऊद आमच्याकडे, आज दाखवत आहेत पाकिस्तान म्हणलं दाऊद आमच्याकडे नाही. त्या दाऊ म्हणजे तोही एका दृष्टीनं महत्त्वाचा मुद्दा आहे, कारण त्यांनी खूप वेगवेगळ्या घटना तुमच्या माझ्या देशामध्ये करण्याचा प्रयत्न केला. अतिशय वेगळ्या पद्धतीचे बॉम्बस्फोट असतील किंवा अतिरेकी कारवाया असतील किंवा एकंदरीत वातावरण खराब करण्याच्या करता जे काही त्यांना करता आलं ते आजपर्यंत ते टोळी करत आलेली आहे. परंतु आत्ता कोरोनाचं संकट आहे, ह्या बाबतीमध्ये केंद्र सरकार आणि त्यांचे वरिष्ठ अधिकारी त्या संदर्भातली योग्य ती चर्चा करतील. वेगवेगळ्या जागतिक पातळीवर कोणाशी चर्चा करायची, काय करायची, ते तेवढ्या त्या संदर्भामध्ये सक्षम आहेत. त्याच्यामुळं आम्ही त्याच्यामध्ये आणखीन काही वेगळं वक्तव्य करून आणखीन नवीन वाद वाढवण्याचं काही कारण